काय ती कशी असतो किती दिवसांनी भेटलो यार आपण भरपूर दिवसांनी. मला असं वाटतंय लॉकडाऊनच्या सुमारास जस्ट आधी आपण एक इव्हेंट केलेला हो ना आणि त्याच्यानंतर आज हा बरं वाटतं यार तुम्हाला सगळ्यांना बघून खरं सांगून हे झालं होतं ना म्हणजे जसं बिझी होतो भरपूर ठीक होत मी तर बिझी होतो बाबा वगैरे माझ्या कंटिन्यू हिलिंग चालू होत्या 8 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत चालत असते. अरे इथे लोकांच्या नोकऱ्या गेल्या लोकांना घरात एवढी टेन्शन फायनान्शियल बघितलंस इमोशनल मेंटली बघितलंस आता इमोशनल मेंटल जर विचार केला असं लोकांची काय कंडिशन होती बघ ना सगळे लोक इमोशनल होत होते पॅनिक होत होते एवढी फिअर पसरलं होतं एन्झायटी पसरली होती लोकांमध्ये की त्याचे म्हणजे ऍक्च्युली कोविडपेक्षा सायकोलॉजिकल पेशंट जास्त वाटत होते मला प्रथमेश आणि तू बघ ना आपल्या इथे पण काय पोरं खेळायची आता पोरं खेळणंच बंद झालं यार बराचसा आवाज वगैरे यायचा खेळायचा बंद झाला नियती मला त्या दिवशी ती आई भेटली होती आणि त्या बोलल्या की कोणाचं तरी हिलिंग केलं आणि फार छान रिझल्ट आला होता त्या मावशींना कोणाला तरी त्यांचं ऍक्च्युली काय झालं प्रॉब्लेम की 80% ऑफ द लंग्स त्यांचे डॅमेज झाले होते बापरे आणि डॉक्टर्सना तर असं होत होतं की अरे वाचतील की नाही बट बिकॉज ऑफ प्राणी किलीला 15 डेज मध्ये रिकव्हर झाल्या मिरॅक्युलस ना डॉक्टर्स इव्हन शॉक होते की अरे अवेलेबल रिकव्हरी रेट झाले म्हणजे सी मेडिकेशन तर माणसाने चालू ठेवलंच पाहिजे सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे पण त्याला एक जोड आपण जर का प्राणी किलिंगचा पण दिला तर असे रिझल्ट 100% प्राणी किलर असेल ना प्राणी किलरला जो एक इफेक्ट दिसत होता तो मला स्वतःला दिसला. माझ्या भावावर एक दिवस कार मध्ये होतो मी गावाला गेलो होतो आम्हाला तिथे गावात अशी कंडिशन आम्हाला गावात घेतलं नाही आम्ही जे काम करायचं बाहेरच्या बाहेर केलं आणि आलो पण दुसऱ्या दिवशी माझ्या भावाला कोविड डिटेक्ट झालं होतं. काय बोलतो पण विचार कर मला काहीच झालं नाही पण एक आहे यार आपण सगळ्यांनी आपले सेल्फ फिलिंग केले हा सेल्फ फिलिंग कंटिन्यू चालू होते मेडिटेशन वगैरे सगळं रेग्युलर चालू होतं म्हणजे केवढा आपला एक नवीन गट तयार झाला. आता मला रिसेंटली असं लक्षात आलं की मी ज्या ज्या मित्रांना सांगायचो की जरा मेडिटेशन करा मग ते विचारतो मेडिटेशन म्हणजे काय पण आपला जो रोजचा 7 वाजताचा मेडिटेशनचा कार्यक्रम होता किती लोक त्याला जॉईन झाले नाही ह्याचा परिणाम एवढा नंतर आता याच्या कोविड कमी झाल्यानंतर जाणवला लोक भरपूर शिकायला येत होते म्हणजे लोक वेटिंगला होते की कधी सुरू करतात की नाही आणि आम्ही शिकायला येतो. पण हेच अरे स्पिरिच्युअल वेलनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट बघायला गेलं बघ ना आपण फिजिकल लेवल सगळं करतोय प्राणिक हिलिंगच्या लेवलला आपण इमोशनल मेंटल लेवलला सुद्धा काम करू शकतो आणि ते आजार बरे करू शकतो. आता जर बघितलं आपण प्राणी कलर नसतो ना तर लोकांमध्ये आपली गिनती झाली असती हो आणि इकडे तिकडे फिरलो असतो ऑनलाईन हे करा ऑनलाईन ते करा पण दॅट्स अ फॅक्ट यार आपण जर का आपली प्रॅक्टिस रेग्युलर ठेवली मेडिटेशन रेग्युलर ठेवली तर काय फायदा आहे तो या काळात जास्त प्रतोष तुला माहितीये मला एक असेच आमच्या आजूबाजूचे कोणतरी भेटले होते ते बोलले की तुम्ही काहीतरी लहान मुलांसाठी कार्यक्रम केलात ना रे. हा म्हणजे कसं लॉकडाऊन मध्ये कशी सगळी पोरं पण घरीच आपण बघा सगळे पण घरीच मग यु नो लहान मुलांना खेळायला आवडतं असं भिंगाना गायला आवडतं म्हणजे असं त्यांना असं कोंडल्यासारखं वाटायचं वगैरे तर मग त्याच्यासाठी मग आम्ही सुपर ब्रेनचा त्याच्याशी सेशन घेतला त्याच्यामध्ये काय झालं की ते असे मुलं पण असे शांत झाली ते अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला लागले की 24 hours चा अभ्यास तू नाही करू शकत मी नाही करू शकत ते घरीच आहेत खेळू नाही शकत तर मग कसं मग त्यांचा अभ्यासाकडे जास्त फोकस वगैरे व्हायला लागला ते अजून जास्त इंटरेस्ट घेऊन करायला लागले त्यांच्या ग्रेड्स पण इम्प्रूव्ह झाल्या खूप मस्त इम्प्रूव्हमेंट झाला त्यांचा एक कॉन्सन्ट्रेशन दिसला मस्त. वाव म्हणजे मास्टरांनी जे पुस्तकामध्ये लिहिलंय ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी जी होते आणि बघ ना भले तो जर इश्यू नसला ना प्रॉब्लेम नसला ना तर त्या काळामध्ये मुलांची घरात राहिल्यामुळे चिडचिड जास्त होती त्याच्यामुळे हे ह्याच्या सुपर विडिओमुळे त्याचं प्रमाण फार कमी झालं आणि तसं थोडीफार पालकांचा आला होता आपल्याला किती छान आहे बघ इट्स अ होलिस्टिक सायन्स अँड अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस प्राणी किलिंग प्राणी किलिंग शिकलं प्राणी किलिंगचे सेल्फ हिलिंग प्रॅक्टिसेस केल्यावर आपल्याला या गोष्टी म्हणजे नसल्यासारख्याच वाटतात फिअर काढणं हे आपल्यासारख्या प्राणी किलरला काय म्हणजे नवीन म्हणजे आता अजूनही आता जर बघतोय ना मी त्या काळात पण भरपूर हिलिंग केल्या कोविडच्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पेशंट रिकव्हर झाले आणि त्या पेशंटला नंतर एवढा काही त्रास झाला नाही पण आता जे पेशंट येत आहेत कोविड झालेला ऑलरेडी पण त्यांना दुसरे साईड इफेक्ट असतात कोण सायकोलॉजिकल भरपूर डिस्टर्ब आहे डिप्रेशन मध्येच आहे तर त्यांना काही लंग्सचे प्रॉब्लेम झालेत किंवा हार्टचा प्रॉब्लेम झालाय असे वेगवेगळे आजार होत आहेत
कोविडमुळे काय काय होईल हे सांगू शकत नाही, पण ज्या ज्या लोकांची पण प्राणी किलिंग केली होती कोविडच्या लोकांची, त्यांची रिकव्हरी एवढी फास्ट तर झालीच झाली, पण त्यांना नंतर त्रास नाही झाला त्याचा. आणि प्रिव्हेंटिव्हली पण खूप फरक पडला. हिलर आहे प्रथमेश स्वतःला आपण करतच होतो ना कंटिन्यू. मग अशी उदाहरण नाही का सांगितलं भावावर होतो, मला काही झालं नाही कारण रेग्युलर हिलिंग चालूच होती ना. आता तू सांग ना, आपण कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात ज्याला कोविड झालाय, आपण न्यूज वर ऐकलंय किती लोकांकडनं ऐकलंय, जस्ट भेटलो एक सेकंद किंवा 5 मिनिटं भेटलो आणि मला कोविड झालाय असं ऐकतोय. मी तर दिवसभर त्याच्याबरोबर होतो. आणि मिसकन्सेप्शन पण होते ना, मला लोकांनी म्हटलं अरे तुम्ही प्राणी हिलिंग करताय, तुम्ही जे काय तुमचं ते हिलिंग करता तुम्हाला नाही का होणार नाही माझी हिलिंग तुम्ही करताय तुम्हाला नाही होणार का. जे जे लोक प्राणी क्लिंग शिकलेत ना त्यांचं बघायला त्यांची थिंकिंग वेगळी होती, भले ते शिकले होते पण प्रॅक्टिस नव्हते, पण त्यांना आपण समजू शकत होतो. ऍब्सोल्युटली किती हिलर्स कोविडच्या लॉकडाऊन मध्ये परत रिजॉईन झाले आपल्या ग्रुपला, काय काय लोकांनी तर ऍज अ म्हणजे मी तर म्हणेन प्रोफेशन ते हिलर्स म्हणून झाले. माझ्या डोळ्यात एकतच 3-4 लोक आहेत, माझ्या मिसेसनी नोकरी सोडल्यांची हिलर ना अजून काय सांगू शकतो यार. अरे लॉकडाऊन नंतर जेव्हा हृतिकचे क्लास लागले नाही ना, एका महिन्यामध्ये 3 क्लास झाले आणि 250-300 लोक शिकले प्राणी हृतिक, म्हणजे प्राणी किंग ऑलरेडी अर्धे शिकलेले होते, ते वाटच बघत होते कधी हृतिकचा क्लास लागतो. किती पॉवरफुल टेक्निक्स आहेत आपल्याला मास्टरांनी. बट ओव्हरऑल माझं तरी म्हणणं असं आहे की काहीतरी स्पिरिच्युअल वेलनेस आपल्या लाईफ मध्ये असला पाहिजे. तुम्ही प्राणी किलिंग शिका किंवा इतर काय शिका, बट आपल्या लाईफ मध्ये आलेले हे चांगले अनुभव हे प्राणी हिलिंग मुळे आहेत. बाकी थेरपी, बाकी थेरपी आहेत रे, म्हणजे आता समज तू कुठले ॲलोपॅथिक आहे होमिओपॅथिक आहे हे सगळ्या थेरपी आहेत, पण प्राणी हिलिंग कसं फिजिकल लेवल पासून इमोशनल मेंटल स्पिरिच्युअल इव्हन तुझ्या फायनान्स लेवलला सुद्धा वर्कआउट. ॲब्सोल्युटली अशा सगळ्या लेवलला प्राणी हिलिंग वर्कआउट करतात, मग त्याच्यामुळे कसं एक लाईफस्टाईल होते प्राणी हिलिंग. अमेझिंग आहे. वी कॅन ऑलवेज से अँड कन्क्लूड की प्राणी हिलिंग इज अ लाईफस्टाईल.